द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पायऱ्यावर प्रचाराचा नारळ फोडत आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती परळीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज आमदार धनंजय मुंडे यांनी उमेदवार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पायऱ्यावर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आमदार धनंजय मुंडे यांनी बाजार समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी या निवडणुकीतील उमेदवार, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्यापारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान परळी बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होताना दिसत आहे।